हाय फ्रेंड्स, ममताज मेजवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक लागणारे आणि त्याशिवाय बिना पाकाचे मुंगाच्या डाळीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेल आयकॉनही नक्की प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोहोचेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण त्यासाठीचे लागणारे साहित्य बघून घेऊया. इथं मी 1 कप इतकी मुंगाची डाळ घेतलेली आहे व ही डाळ मी ओल्या कपड्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी पुसून घेतलेली व तिला पूर्णपणे सुकवून घेतलेली आहे. त्यानंतर मी याच कपाने इथं 1 कप इतका गूळ घेतलेला आहे व हा गूळ मी किसून घेतलेला आहे. पण किसूनच गूळ आपल्याला इथं वापरायचं आहे जेणेकरून काम सोपं होतं. त्यानंतर थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आणि 1 ते 2 टेबलस्पून इतकं साजूक तूप आणि थोडी इथं मी वेलची पूड घेतलेली. वेलची पूड टाकणं ऑप्शनल आहे, नाही टाकली काहीच हरकत नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथं मी कढई गरम करून घेतली व त्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे. त्यानंतर हिला आपल्याला लो फ्लेमवरतीच परतवून घ्यायची आहे व हिला आपल्याला सतत परतवत राहायचं आहे जेणेकरून ती खाली करपायला नको व हिचं आपल्याला असं गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. हे बघा, कंटिन्युअसली आपल्याला हे परतवत राहायचे. तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर हे बघा डाळीचा रंग इथं चेंज झालेला आहे. याचप्रमाणे आपल्याला इतकीच डाळ भाजून घ्यायची आहे. डाळ भाजण्यासाठी जवळजवळ 5 ते 6 मिनिटं लागतात. तर इथं मी आता गॅसची फ्लेम बंद करून घेतली आहे व हिला ताटात काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. तर हे बघा, इथं मी डाळ ताटामध्ये काढली होती आणि तिला पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे. व हिला आपण आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया व ही डाळ आपल्याला आता मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता इथं मी बारीक अशी वाटून घेतलेली, पूर्ण पीठ करून घेतलेलं आहे. त्यानंतर परत एकदा कढई तापवून त्यामध्ये आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपण जे आता पीठ करून घेतलेलं आहे डाळीचं ते आपण आता यामध्ये टाकून घेऊया. हे आपल्याला आता लो फ्लेमवरतीच यालाही आपल्याला परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये. लक्षात असू द्या, इथं आपल्याला जास्तीचंसुद्धा भाजायचं नाही आहे कारण यापूर्वी आपण ऑलरेडी डाळ भाजून घेतलेली आहे, त्यामुळे आपल्यालाही जास्तीचं भाजायचं नाही आहे. त्याचा फक्त रंग चेंज होईपर्यंत किंवा तुपामध्ये छान असं मिक्स होईपर्यंत. तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर कलर इथं चेंज झालेला आहे. तर इतकंच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथं आपलं पीठ पूर्णपणे भाजलं गेलेलं आहे. तर मी फ्लेम बंद करून घेतली व यालाही आपण आता ताटामध्ये काढून घेऊया. तर हे बघा, इथं मी पीठ पूर्णपणे ताटामध्ये काढून घेतले व याला थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आता. तर हे बघा, इथं मी पूर्णपणे पीठ थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण जो गूळ खिसून घेतलेला होता तो आपल्याला यामध्ये हे बघा याप्रमाणे हाताने चुरून टाकून घ्यायचा आहे. इथं आपल्याला खिसलेलाच गूळ वापरायचा आहे किंवा मग तुम्ही हवं तर हा गूळ मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता, त्याची पेस्ट बनवून घेऊ शकता. हे बघा, हाताने मी याप्रमाणे चुरून घेतलेले व ते आपल्याला आता या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ त्याला आपल्याला याप्रमाणे छान असं चोळून मिक्स करायचं आहे कारण आपण बिना पाकाचे लाडू बनवतो आहे. तर हे बघा, इथं त्याचे असे गोडे गोडे तयार झालेले आहे. तर हे आपण आता परत एकदा मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया व हे आपल्याला आता परत एकदा मिक्सरला, फक्त त्यामध्ये थोडा गूळ मिक्स होईल इतकंच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी पूर्ण इथे जारमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर हे आपण आता मिक्सरला थोडं 1 मिनिटभरच फिरवून घेऊया. तर हे बघा, तुम्ही बघू शकता इथं मी फक्त गूळ मिक्स होईल इतकंच ते फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला. तर हे आपण आता परत एकदा या ताटामध्ये काढून घेऊया. हे बघा, इथं त्याचा मस्त असा गोळा तयार होतो आहे. तर याचप्रमाणे त्याचा गोळा तयार झाला पाहिजे. त्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि थोडे ड्रायफ्रूट्स. ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड टाकणं इथं ऑप्शनल आहे, नाही टाकलं काहीच हरकत नाही. तर हे बघा, हे आपण आता परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया. तर हे बघा, हे मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर काही मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं साजूक तूप वरतून घालून घेऊ शकता. तर हे बघा, इथं आपण आता लाडू वळून घेऊया. तुम्हाला हवा त्या साईजचा लाडू तुम्ही इथं बनवून घेऊ शकता. तर हे बघा, इथं मस्त असं आपला लाडू बनवून तयार होतो आहे. त्यावरती आपण आता यातलाच बदाम थोडा लावून घेऊया. तर हे बघा, इथं आपला मस्त असा गोल असा गरगरीत लाडू बनवून तयार झालेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता खायलाही खूपच चविष्ट असे लागतात हे लाडू आणि लहान मुलांना तर अतिशय आवडतात आणि खायलाही तितकेच पौष्टिक असतात. तर हे बघा, आणखीन मी तुम्हाला इथं दुसरा लाडूसुद्धा बनवून दाखवते. तर हे लाडू एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्ही बनवलेले मुंगाच्या डाळीचे लाडू कसे झाले हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर हे बघा, इथं आपला दुसरासुद्धा लाडू बनवून तयार झालेला आहे आणि याचप्रमाणे आपल्याला आता बाकीचे राहिलेले लाडूसुद्धा बनवून घ्यायचे. यालाही आपण आता प्लेटमध्ये ठेवून घेऊया. तर हे बघा, इथं मी बाकीचे सर्वच लाडू त्याचप्रमाणे बनवून घेतलेले आहे.
तर यामध्ये साधारण इतक्या मापामध्ये साधारण इथं 14 ते 15 लाडू झालेले. तुम्ही हवं तर यापेक्षा जास्तीचे सुद्धा बनवून घेऊ शकता. तर हे बघा, तुम्हाला मी आता इथं यातलाच एक लाडू कट करून दाखवते. हे बघा, वाव मस्तच. हे बघा किती मस्त मऊसूत असा इथं आपला लाडू बनवून तयार झालेला आहे. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.